या बातमीवर लक्ष असेलच, पण तुर्तास संजय राऊत बोलत आहेत, थेट जाऊया. कुठे जात आहे हे तुम्हाला संध्याकाळी कळेल. उमेदवार रिंगणामध्ये आहेत. सांगू शकतो की महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील हे सुद्धा आमचेच उमेदवार आहेत. आम्ही ह्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे की तिन्ही उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येतील आणि तुम्हाला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. मी कोण पडेल सांगणार नाही. आम्ही तीन जागा आमच्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या जिंकतो. आपण विधिमंडळात आला तर एक वेगळा माहोल आपल्याला पाहायला मिळाला. जुने सगळे आपले सहकारी होते ते आपल्याला येऊन भेटले. मला कोणी जुने सहकारी भेटले नाही. भाजपचे चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील हे आमचे जुने. बघा राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबी, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काही व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडियोलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील. आम्हाला बघून आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. मला आज माननीय अजित पवार भेटले, जयंतराव पाटील भेटले, शेका पक्षाचे जयंत पाटील भेटले, रमेश चिंतेला भेटले, काँग्रेसचे सगळे नेते राष्ट्रवादीचे भेटले, उद्धवजींना भेटले. चांगला माहोल आहे ना, आणि तो तसाच राहायला हवा. महाराष्ट्राची परंपरा आहे. या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला, नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं. सर, मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत, निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलेलं आहे, काय जायलाच पाहिजे. अनिल देशमुख तुरुंगात होते, त्यांना मतदानाचा अधिकार ह्याच निवडणूक आयोगानं नाकारला होता. नवाब मलिक यांनाही एकदा हा मतदानाचा अधिकार नाकारला होता. जर निवडणूक आयोग तटस्थ निपक्ष असेल तर आज गणपत गायकवाड यांना मतदान करू देणार नाही. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आहेत, तिनू जीत रहे हैं. प्रज्ञा सातव काँग्रेस, मिलिंद नार्वेकर शिवसेना और जयंत पाटील हमारे हैं महाविकास आघाड़ी के. बहुत ही कंफर्टेबली उनकी जीत हो रही है. सर, गणपत गायकवाड़ को जो परमिशन दी गई वोट करने की, फ्रॉड है. अनिल देशमुख जी गृहमंत्री थे, जेल में रहे, उनको वोटिंग के लिए आने के लिए परमिशन इस चुनाव आयोग ने नहीं दिया, यही वोट था. नवाब मलिक साहब को नहीं दिया, लेकिन गणपत गायकवाड़ साहब को मिल रहा है. तो उसका मतलब आप समझ लीजिए. अजित पवार बाकी लोगों से मिले, मिलना जुलना होता है, एक साथ काम किया इतने सालों से. हमारा थोड़ा उनका व्यक्तिगत झगड़ा है, पर्सनल वॉर है, पॉलिटिकल है. चंद्रकांत पाटील से मिले, चंद्रकांत पाटील आपको मिलने के लिए वापस पीछे आए. अरे थाम ना, प्रश्न विचार दो ना. वापस आपके आपके मिलने के लिए पीछे आए तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक साथ आना चाहिए, एक साथ चाय पीने को आना चाहिए. वो दिन हमने एक साथ चाय नहीं पी. दरम्यान मवियाचे तीनही उमेदवार विजयी होतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. तसंच संध्याकाळपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल असंही